उन्हाळ्यातील अंतिम टप्पा नागरिकांना त्रासदायक ठरत असून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तापमान वाढत असल्याचे दिसून येत आहे अक्षरशः सूर्यनारायण असल्याचे दिसून येत आहे पनवेल शहरासह ग्रामीण भागात उन्हाचे चटके नागरिकांना भासत असल्याने नागरिक घरातच राहण्याचे पसंत करत आहे दुपारी उन्हाचे चटके सहन होत नसल्याने रस्ते मोकळे दिसत आहे नागरिक सकाळी दहाच्या आत व सायंकाळी सहा नंतर बाजारपेठ खरेदीला येताना दिसत आहे मुलांच्या खेळाच्या वेळा बदललेले असून सकाळी लहान मुले खेळताना दिसत आहे बाहेरून ऊन असल्याने दिवसभर मुले टीव्ही वरील कार्टून्स व अन्य कार्यक्रम पाहताना दिसत आहे दिवसभर उन्हाची चटके तर रात्री नागरिक उकाड्याने हैराण होताना दिसत आहे अंगातून घामाच्या धारा निघत आहे सध्या लग्न सीजन चालू असल्याने दुपारच्या लग्नाला नागरिक जाताना पुरते हैराण होत रात्री उघड्या ज्ञान होत अस डासांचा ना, नागरिकांवर होत असल्याने नागरिक पुरता बेजार झाला आहे सर्वसामान्यांना यावर्षी उन्हाचा त्रास होताना दिसत आहे शाळेला सुट्टी असली तरी यावर्षी मे महिन्यात मुलांना खेळण्यास मिळत नसल्याने दिसून येत आहे उन्हाचा तडाखाच मोठा असल्याने मैदान व उद्याने मोकळे असल्याचे दिसून येते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट